कल 95 होते हैं, आज 81 मिटला तक आया हूँ। स्टार्टिंगला 98 होते स्टार्टिंगला। हाँ पहला दिवस जोश असतो सगळा। सर आज कट करून आले काय, खूप खूप दिवस झाले आपल्या सरांनी। ओके तर मेन्शन काय रे तसं सर, आपण एखादी मेंटी घ्यायची का सर? मेंटी आहे ना, ह्या ह्या चॅप्टरवर म्हणतोय की लास्ट चॅप्टर स्टेट्स ऑफ मॅटर ना। हा स्टेट्स ऑफ मॅटर सॅटरडे ना, सॅटरडे संध्याकाळी घेऊ 7 वाजता। सर सुजक्षी पण होणार आहे ऋषी सांगितली का? हो किती कधी सांगितली? कधी सांगितली मेंटी? सॅटरडेलाच आहे का? संडे कदाचित, संडे। ओके आपण सर मॅथ्स ची पण प्लॅन करताय मेंटी? आपण घेऊ सॅटरडेला, सॅटरडे 7 PM। ओके सर कलर चेंज करा। सर 22 ला पण आहे ना लेक्चर्स? अरे ऐकू येत आहे तुम्हाला माझं? काय 22 ला रक्षाबंधन? 20 संडे आहे ना 22 ला? 22 ला का लेक्चर असेल मग? हा टेस्ट असणार ना, तुम्ही थोडे दिवसभर राखी बांधत बसता। टेस्ट तुम्हाला काय एक तासाची टेस्ट सर बाहेर जाणार म्हणजे सकाळपासून रात्रीपर्यंत 4 ते 8 असा नको, सकाळपासून रात्रीपर्यंत पाहिजे टेस्ट? प्रेफरेबल पडत एवढा वेळ नाही देऊ शकत, कारण ती एक तुम्हाला मग ती सवय लागून जाते। थोडं थोडा तर टाइम लिमिट असलं पाहिजे, आपण 4 तास पण का देतो कॉज नेट इश्यूज वगैरे असतात। ठीक आहे मी त्याच्याऐवजी 4 ते 6, 8 च्या ऐवजी मे बी सरांना सांगतो थोडी वेळ। सर मोस्टली रात्रीपर्यंत नाही होत कारण की रात्रीचं बाहेर जातो। 2 ते 10 अशी ठेवूया आपण। हां लवकर सर आणि संध्याकाळचंच ठेवा सर। 2 ते 8 ठेवू। हां चालते चालते चालेल सर। दोन कुठली असणार आहे मॅथ्स? फोर्थ संडे, फोर्थ संडे इज फॉर मॅथ्स। ओके चला 91 घेत 90 काय आले 90? अरे वा छान छान 90 क्रॉस झालंय सर। हा सर आणि बरेच मुलांना अजून नाही भेटला सर ते रोल नंबर नाही भेटला, कोणाला नाही भेटला ते बघा ना लास्ट लास्टचे ते तारके प्रांजल त्यांना, मग ते कोणत्या रोल नंबर मध्ये येतात ते काय कळत झालं ना देऊन आता सगळ्यांना रोल नंबर दिले। कोण राहिले काल सगळ्यांना दिले रोल नंबर सर? त्यांना मिळाले पण त्यांनी टाकले नाही। हा मग ते मेन्शन करायला सांगा ना सर नंबर। रजिस्ट्रेशन कॅन्सल करा परत करायला। रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन राहू दे, रजिस्ट्रेशन एनिवे बघा 1-2 आठवडे आहे परत नवीनच काढायचे। तर टोटल किती मुलं आहेत? 109 काल 111 112 वगैरे पण आहेत रोल नंबर। 92 जॉईन आहेत सर। इतकी कमी स्ट्रेंथ आपण बघूया कुठेतरी असते सर। माझ्या ग्रुप मध्ये सगळेच आज बाकी प्रेझेंट मी, कोण ऍबसेंट नाहीये। चांगले आज बघा एवढे झालेत स्टार्टिंग पार्ट आहे ना। हा 96 97 हे कोड जे कोड येतो बघा लेक्चर एंड होईल तसं बघ माता कुठचे रोल नंबर बघून सर। पण आपण असं का करतोय म्हणजे पहिले ग्रुप्स बनवले परत इंटिग्रेटेड साठी सेपरेट झाले आता परत ग्रुप्स बनवलेत परत ते सेपरेट होणार जेई आणि हा चालू राहतो ते मजा। कुशल को रोल नंबर टेबल आहे कुशल 110 प्ले 110 हो गया अभी। सतरा मुलं ऑब्सेंट राहतात
बघू आज ते मॅम आज काल नव्हते आले तर कालच कॉल केले असते. 17 नाही कोण काल टाकलं होतं पॅरेंट ग्रुपला कॉल केला का त्यांच्या घरी काही कॉल नाही केले कॉल साठी मॅम नाही आहेत काल आजारी होत्या त्या तर ग्रुपवर सेंड करतो ना मेसेज. सर बघा सर अजूनही नाही केले काय करणार. हा जाऊ दे आता सोडून देते त्याचं काय घेऊन आठ जणांनी आता सात जणांनी नाही दिलं. अरे कुशल आता फोकस कर जाऊ दे अटेंडन्स महत्वाचं. कुशल वेगळा आणि कौशल वेगळा. हा कौशल कौशल थोडं इथे फोकस कर आता जाऊ दे अटेंडन्स. ओके चला काल बघितलंय हे ऑक्सिडंट ऑक्सिडायझिंग एजंट वगैरे होपफुली कन्फ्युज असेल अजूनही कोण असतात ऑक्सिडायझिंग एजंट होणार आहे त्यांचं अँड दे विल कॉज ऑक्सिडेशन इन समथिंग एल्स. और जे काही रिड्युसिंग एजंट आहे दोज आर द सबस्टन्सेस हु विल अंडरगो इटसेल्फ अंडरगो ऑक्सिडेशन. स्वतः ऑक्सिडेशन होणार आहे त्यांच्यामध्ये आणि ते कोणामध्ये दुसऱ्यामध्ये ते रिडक्शन प्रोसिड करणार आहेत. ओके चला एक रिएक्शन देतो. लेट्स ट्राय टू फाइंड दॅट H2S plus Cl2 gives Cl twice of Cl. The left side chain electronegative asat na and right side chain electropositive. How it up? Left side la electropositive. Je metal side na metal side baga metal si property kya aste? What is property of metals? They donate the electron, right? Conductor, electric conductor asat na. Ka conduct karta te electricity? Kaut se electron devu shaktat. दे कॅन डोनेट द इलेक्ट्रॉन. सो त्यांना इलेक्ट्रॉनचं काही अट्रॅक्शन नाही आहे सर. सो इलेक्ट्रॉन देऊ शकतात. सो त्यांच्यावर चार्ज कोणता येणार आहे? धोज आर द इलेक्ट्रो पॉझिटिव्ह स्पेसिस. अँड जे नॉन मेटल्स आहेत नॉन मेटल्स आपले टुवर्ड्स राईट साइड ऑफ पिरियडिक टेबल ते काय आहेत रे? त्यांना इलेक्ट्रॉनचं खूप अट्रॅक्शन आहे. काय अट्रॅक्शन आहे? बिकॉज प्रत्येकाला काय करायचंय? एव्हरी वन वॉन्ट्स टू बी लाईक धिस नोबेल गॅसेस. जे इकडे असतात ना नोबेल गॅसेस त्यांच्यासारखं बनायचं असतं. आणि नोमेल नॉन मेटल जे आहेत त्यांनी एक दोन तीन इलेक्ट्रॉन वगैरे ऍक्सेप्ट केले की दे विल हॅव द कन्फिग्युरेशन जस्ट लाईक अवर नोबेल गॅसेस. सो दे हॅव इलेक्ट्रॉन अट्रॅक्शन. नाऊ दे आर गोइंग टू अट्रॅक्ट द इलेक्ट्रॉन. दे आर गोइंग टू ऍक्सेप्ट द इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर्स असतात. नाऊ इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतात त्यांच्यावर चार्ज कोणता येणार आहे? निगेटिव्ह. सो दीज आर अवर इलेक्ट्रो निगेटिव्ह स्पेसेस. राईट साईड इलेक्ट्रो निगेटिव्ह, लेफ्ट साईड इलेक्ट्रो पॉझिटिव्ह. ओके इथे बघा काय सांगायचंय तुम्हाला. ऑक्सिडायझिंग एजंट रिड्युसिंग एजंट चॅट बॉक्स मध्ये हु विल बी ऑक्सिडायझिंग एजंट हु विल बी रिड्युसिंग एजंट. आता म्हणजे म्हणजे असं इंट्रोडक्शन पार्ट करतो म्हणजे जनरल जी गोष्टी आहेत त्याच्या कुठल्या कॉन्सेप्ट घुसलो नाही ना आपण नवीन. काय 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 आता आपण सगळ्या जुन्याच गोष्टींमध्ये आहे ना म्हणजे नवीन टॉपिक मध्ये काही घुसलो नाही ना ऍज सच. नवीन टॉपिक होणार ना आत्ता लगेच आहे नवीन टॉपिक. हे सांगितलं की लगेच ह्याचा एक्सटेन्शन इज न्यू टॉपिक. आय नो धिस इज ओल्डर वन बट धिस इज इम्पॉर्टंट. हा खूप जास्त इम्पॉर्टंट पार्ट आहे बिकॉज ह्याच्याहून क्वेश्चन बनतात. ऍप्लिकेशन पार्ट जो आहे ना लाईक ह्याचा जो यूज होतो तो ह्या इथून असतो. ऑक्सिडायझिंग एजंट रिड्युसिंग एजंट हे वर्ड आपण खूपदा यूज करणार आहे स्पेशली ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा एक सेक्शन आहे लाईक ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या रिएक्शन लर्न करतो त्याच्यापैकी ह्या ऑक्सिडेशन रिडक्शन इज वन ऑफ द लाईक मेजर पार्ट ऑफ दोज रिएक्शन. त्या टाइमला ऑक्सिडायझिंग एजंट रिड्युसिंग एजंट हा वर्डच समजत नाही. सो रिएक्शन कडून समजतील. बघा ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे खूप सोपी पण एवढंच आहे की ती टर्मिनॉलॉजी क्लिअर झाल्या पाहिजेत. समजायला समजते समजायला आपण समजवू सगळं समजवू. टर्मिनॉलॉजीज क्लिअर असल्या पाहिजेत. तुम्हाला रिएक्टंट म्हटलं की समजलं पाहिजे रिएक्टंट काय असणार आहे. हु विल बी रिएक्टंट. रिएक्टंट काय असतं? जे रिएक्ट होणार आहे वर्ड वर्डून जर बघितलं तर रिएक्टंट इज समवन हु इज गोइंग टू रिएक्ट अँड प्रॉडक्ट इज समवन हु इज गोइंग टू प्रोड्यूस. आपण सांगताना वर्ड युज करतो ठीक आहे. आता खूप जण म्हणजे सर आम्हाला तर हे येतात वर्ड. येस खूप जण येत असेल बट स्टील देर आर पीपल ज्यांना ते लक्षातच येत नाही. वी कॉमनली युज धोज वर्ड रिएक्टंट डिरेक्टली युज करतो. हा धिस इज अ रिएक्टंट. नाऊ पीपल डोंट अंडरस्टँड रिएक्टंट म्हणजे काय.
से कालचा एक वर्ड होता रिएजंट, हा वर्ड यूज करणार पीपल विल स्टे फोकस ऑन दॅट रिएजंट. यार रिएजंट काय माहितीच नाही. इथे मराठी मीडियमचे किती येत रे, हाऊ मेनी आर फ्रॉम मराठी मीडियम? अरे 99 पार्टिसिपेंट गेलाय. त्या मीटिंगचं लिमिट असेल 100 पार्टिसिपेंट, मे बी आता ह्याच्या पुढे जॉईन नाही करू शकणार. जर कोणी जॉईन नाही करू शकत असेल तर त्या केसमध्ये गो ऑन युट्यूब. युट्यूबचे चॅट तुम्ही पाहणार का? येस येस खराब येतो का? नाही सर, प्रत्येकाला येतो माझा आवाज वेगळा नॉर्मल आहे. माहिती हेडफोनचा जादू असतो, आवाज चेंज होतो. माझा पण आवाज गेला म्हणजे खूप वेगळा. सेम इंग्लिशचा काही इश्यू नाही. सेम इंग्लिशला सायन्स तुम्ही इंग्लिश मध्ये केलंय, सायन्सचे टर्म्स इंग्लिश मध्ये येतात. इज देअर एनीवन कारण प्युअर मराठी मीडियम असं आहे का कोणी? सायन्स म्हणजे विज्ञान आणि गणित शिकलेले मुलं असं कोणी आहे? असेल तर हँडल्स करा ना एकदा. रसायन शास्त्र, रसायन शास्त्र, भौतिक शास्त्र आणि काय भूगोल. गुगल कुठे येत ह्याच्यात? मला एकच माहिती, आपण सायन्स बद्दल म्हणतोय का पाहिजे मला, सो दॅट जीवशास्त्र त्यांना ते टर्म समजणारच नाही. नाहीये कोणीच नाहीये. अरे छान, मस्तच म्हणजे तर असत कोणीतरी तर तिला आतापर्यंत काय पोर्शन झाले हा कळालाच नसता. नाही नाही कोप अप करता येत तेवढा काही. अरे सर कशासाठी आहेत? सर आहेत ना भल्या भल्याला समजायला. शांत शांत, तुला मी परवा पण सांगितलं थोड्या कमेंट कमी ठेवत जा. सॉरी सॉरी. नो नो वन. ओके आन्सर आलेत का? ऑक्सिडायझिंग एजंट, रिड्युसिंग एजंट, कोण आहे? Yes, we have answers. Okay. Yes. No. So, yes. Answer privately करायला म्हणतो. Okay. Everyone वर केलंय का? बंद करू आपण everyone चा चॅट बंद करूया. Yes. Yes, I can. सांगायचे ऑक्सिडायझिंग आणि रिड्यूस काय करायचे, कोणाचे सांगायचे एजंट म्हणजे हे हे या रिएक्शन मध्ये, इन दिस रिएक्शन. एक्झॅक्ट 100 फर्स्ट टाइम एवढा गेलाय ना काउंट. अरे 100 झाले. येस. ओके बघा काय काय होतं इथे. H2S आहे आपला, H2S गेटिंग कन्व्हर्टेड टू S सल्फर होतोय आणि Cl2 आहे दॅट इज कन्व्हर्टेड इन टू HCl. ओके सो सांगा रे H2S चा S झालाय काय झालंय एक्झॅक्टली? दॅट इज अ रिडक्शन. काय झालं? रिडक्शन लॉस ऑफ ऑर गेन ऑफ something like that. Loss of hydrogen. Loss of hydrogen. And loss of hydrogen is? Oxidation. Oxidation. Loss of hydrogen. Oxidation. 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 काय असतं? Oxidation बघा. Simply लक्षात ठेवा, confusion होत काय अजून? ठीक आहे. Oxidation. It is gain of oxygen. Right? Gain of oxygen आहे म्हणजे काय असणार आहे? त्याचा ऑक्सिजनचा अपोजिट आहे हायड्रोजन. सो हायड्रोजन का लॉस. ऑक्सिडेशन ऑक्सिजनच्या इन्व्हॉल्वमेंट नसून सुद्धा होतो. येस, तेच तर कालपासून बघतोय. देर आर
फाईव्ह टाइप्स इन टोटल आपण फाईव्ह टाईप्स बघणार आहोत. फोर टाइप्स काल बघितलेत, एक टाईप राहिला आहे. ओके, सो ऑक्सिजन काय आहे? ऑक्सिजन इज अ नॉन मेटल ऑर अ इलेक्ट्रोनिगेटिव्ह स्पेसिस. इट इज अ इलेक्ट्रोनिगेटिव्ह स्पेसिस. सो ऑक्सिजनची ऍडिशन आहे सेम वे एखादा इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहे. वी हॅव इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट ऑर अ नॉन मेटल. इफ यू आर ऍडिंग दॅट, देन दॅट इज अगेन ऑक्सिडेशन. अँड इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंटचा अपोजिट ऑर जस्ट लाईक अवर हायड्रोजन, इफ वी हॅव अ इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट or a metal, the removal of electropositive element or loss of electropositive element will be considered as oxidation. Oxidation jar he lakshat alna baka he ha ek single fakt lakshat thevayta evda addition of oxygen. From addition of oxygen tumhi baki sagle relation create karu shakta. Oxygen cha opposite hydrogen, so hydrogen ka loss. If you are adding oxygen, then loss of hydrogen. Oxygen is electronegative species, so oxygen chi addition ahe. त्यामुळे इलेक्ट्रॉनिगेटिव्ह इलेमेंट जर असेल एखादा और नॉन मेटल असेल, त्याची ऍडिशन इज ऑक्सिडेशन. इलेक्ट्रॉनिगेटिव्ह का अपोजिट इज इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. सो इफ यू आर रिमूव्हिंग इलेक्ट्रोपॉझिटिव्ह, देन दॅट इज अगेन ऑक्सिडेशन. हे झालं ऑक्सिडेशन आहे. तर रिडक्शन काय असतं रे? रिडक्शन एक्झॅक्टली अपोजिट आहे ह्याच्या. इथे ऍडिशन होती ऑक्सिजनची, तो रिडक्शन मध्ये काय होणार आहे? लॉस ऑफ ऑक्सिजन. लॉस ऑफ ऑक्सिजन. इथे लॉस ऑफ हायड्रोजन होतोय. गेन ऑफ हायड्रोजन. गेन ऑफ हायड्रोजन. इथे लॉस गेन ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह स्पेसिस आहे, तो इथे काय असेल? लॉस ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह. अँड हियर देर इज अ लॉस ऑफ इलेक्ट्रो पॉझिटिव्ह, देन इथे काय असेल? गेन ऑफ इलेक्ट्रो पॉझिटिव्ह. इलेक्ट्रो पॉझिटिव्ह. बघा, ह्या एका ह्याच्यावरून आपण बाकीचे सगळे समजून घेऊ शकतो. फक्त हे लक्षात ठेवा, बाकीचे आपोआप लक्षात येतील, सोपे होतील, रिलेशन क्रिएट होतील विथ टाइम. दररोज करू आपण, एक दोन तीनदा करू, दोन आठवडे आहेत आपल्याकडे, दररोज करू ह्याच्यावर. सो दॅट ते फायनली डोक्यात फिक्स होऊन जाईल सगळ्यांच्या. ओके, क्वेश्चन डाऊट बोल ना. आता सीएल टू नेगेटिव्ह आहे ना, इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे ना? येस. हा, सो मग ते इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे तर ते ऍडिशन झालं ना इलेक्ट्रोनेगेटिव्ह, मग ऑक्सिडेशन झालं पाहिजे. इलेक्ट्रोनेगेटिव्हचं ऍडिशन झालं. कुठे ऍडिशन झाली इलेक्ट्रोनेगेटिव्हची? सीएल टू आणि टू एच एचसीएल मध्ये ऍडिशन झालं ना इलेक्ट्रोनेगेटिव्ह. ऑक्सिडेशनच होत ते. ऑक्सिडेशनच आहे ना सर, तुम्ही आता म्हटले ना रिडक्शन आहे, कारण की हायड्रोजन कोणता बघ, कोणता बघ, ऍडवांट एच टू एस टू एस म्हणतोय आपण. नाही मी ते नाही म्हणत, मी वरच म्हणतो. वरच म्हणतो, ठीक आहे. वरती काय झालं सांग, फ्रॉम सीएल टू टू एस सी एल काय झालंय? इथं रिडक्शन झालंय, कारण की एच प्लस झालंय, ऍडिशन झालंय. ऍडिशन ऑफ हायड्रोजन झाले, ऑर एल्स अजून काय झालंय? क्लोरीन मायनस झालंय. क्लोरीन मायनस झालाय. क्लोरीन काय आहे? इलेक्ट्रोनिगेटिव्ह. इलेक्ट्रोनिगेटिव्ह, सो मायनस ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह. आता बघ, ऍडिशन ऑफ हायड्रोजन ऑर रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह स्पेसिस म्हणजे काय? अच्छा, लॉस झालं मीन्स काय बी करून लॉस. समजलं समजलं. काय म्हणजे हे कोण काय झालं, रिएक्शन काय झाली ती? रिडक्शन झाली. आणि जर इथे बघितलं एच टू एस टू एस काय झालं, लॉस ऑफ हायड्रोजन झाला. देर इज लॉस ऑफ हायड्रोजन. अँड लॉस ऑफ हायड्रोजन काय असतं? ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन, राईट? ऑक्सिडेशन. नाऊ फॉर धिस ऑक्सिडेशन हु इज रिस्पॉन्सिबल? इथला जो एच लॉस होतोय तो कोण ऍक्सेप्ट करतोय और कोणामुळे तो एच लॉस होतोय? कोणामुळे? एसमुळे होतोय का तो? एस मधून तर हायड्रोजन. There is loss of CL2. Hydrogen from S, so which is responsible factor kon ahe? The Cl2. Cl2. Cl2 is responsible for the oxidation. So Cl2 kaay zala maza? Reducing agent. Oxidizing agent. Oxidation. Then Cl2 kaay zala? Oxidizing agent. Oxidizing agent. Someone is responsible for oxidation. Oxidizing agent. Someone responsible for reduction. Reducing agent. देर इज गेन ऑफ हायड्रोजन. उलट लक्षात ठेवू शकतो ना, रिडक्शन तिथे ऑक्सिडायझिंग एजंट असतो. सर एक दुसरा एक्झाम्पल घेऊन सांगता का म्हणजे? सर ह्या एक्झाम्पल मध्ये तुला काय त्रास आहे बरं सांग मला. सर नाही, हा सर एक दुसरा घ्या ना म्हणजे. काय ह्याच्यामध्ये सांगा ना मला, काय कॉम्प्लेक्स आहे? सिम्पलेस्ट रिएक्शन घेतली, ह्याच्यापेक्षा अजून काय सिम्पल रिएक्शन द्यायची तुम्हाला? सर एकाच वेळेस सायमल्टेनियसली तीन चार गोष्टी घडतात. त्याच तर समजून घ्यायच्या, तेच तर कन्फ्युजन घालवायचं आपल्याला.
एक्झाम मध्ये तुम्ही असं सांगू शकता का अरे एक्झाम ह्या तर सिम्पल रिएक्शन, एक्झाम मध्ये खूप कॉम्प्लिकेटेड रिएक्शन आहे, इथे तर एका मधूनच दोन्ही गोष्टी होत आहेत, त्या केस मध्ये काय करा मानायचं? दुसरा क्वेश्चन द्या, दुसरा क्वेश्चन द्या. ओके बघा बघा, सीएल टू मुळे काय होत आहे, सीएल टू मुळे काय होत आहे, देर इज ऑक्सिडेशन इन एच2एस राईट. नाव इथे सीएल टू मध्ये रिडक्शन झालं, रिडक्शन झालं म्हणजे काय, देर इज गेन ऑफ हायड्रोजन. हा गेन ऑफ हायड्रोजन कोणामुळे होतोय? हुज रिस्पॉन्सिबल फॉर एच2एस? हायड्रोजन कोण देतोय? एच2एस देतोय. हे रिडक्शन कोणामुळे होतोय? एच2एस मुळे होतोय. एच2एस काय झालं माझा? रिड्युसिंग एजंट. एच2एस इज माय रिड्युसिंग एजंट. ओके समजतंय का? येस सर, मी ते उलट लक्षात ठेवलेलं. अरे उलट लक्षात ठेवूनच कन्फ्युजन होतात की तुम्ही असं ते उलट लक्षात ठेवून मग ते कन्फ्युजन क्रिएट होतील. त्या ह्याच सॉल्व होत असेल तर ठीक आहे, एक्झाम मध्ये तुम्हाला जास्त कन्फ्युज होतंय. हा तसं सॉल्व्ह होत आहे, हे जास्त कन्फ्युजिंग होत आहे. मला माहितीये ते तुम्हाला आता जे सोपं वाटतंय ना, नंतर एक्झाम मध्ये तेच तुम्हाला कन्फ्युजन क्रिएट करणार. सर सर हे तर ह्या वेळी लक्षात नाही ठेवलं होत असेल तर ग्रेट, बट देन कुठेतरी असं होतं रिडक्शन रिड्युसिंग एजंट, ऑक्सिडेशन ऑक्सिडायझिंग एजंट, ते उलट आहे ते विसरून जातो आपण. आता फर्स्ट टाइम करताय ना तो वाटतं अरे हा असं आहे. रिडक्शन म्हटलं की मग पहिला रिड्युसिंग एजंट येतो मग डोक्यात, तुम्ही ह्याला रिड्युसिंग एजंट म्हणणार. तर माझं पण तेच झालं, आता मी सीएल टू चं रिडक्शन झालं म्हणून त्याला रिड्युसिंग एजंट बोलते. काहींना आता बोलताना ते सोपं वाटतं, बट विथ टाइम मग ते उलट करून चुकवून टाकतात. सो कोणासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे ते बघा, सोपं होईल. दुसऱ्या वेळेने लक्षात ठेवायचं असेल तुमची चॉईस, काही प्रॉब्लेम नाही आहे, मला कंपल्शन नाहीये ह्याच वेळेने करायचं. ठीक आहे चला नेक्स्ट बघूया. पुढे जर समजलं नाही तर तुम्ही ते मित्र घ्या ना, पोरांची नाव घ्या क्लास मधल्या आणि त्यांना जुळवा एकमेकांची काहीतरी करत. ऑफलाईन खूप छान वेळे मी सांगितलं असत, आता नको सांगायला. तसं सर अजून एक सांग ना सर, हे नाहीच कळत सर. नाहीच कळत आहे म्हणजे कळत आहे तुला काय नाही कळत? ते कळलं सर, ते ऑक्सिडेशन रिडक्शन वगैरे सांगितलेलं. काय नाही कळलं सांग. अरे मी म्हणते फक्त एक म्हणजे दुसरे हे घ्या. अरे काय नाही कळलं ते एक्झाम्पल कसं घेऊ? अजून एक एक्झाम्पल एक्झाम्पल घेऊ आपण. काय नाही कळलं ते तर सांग. तर त्याला या सम मध्ये एक्झाम्पल मध्ये समजूनच नाही घ्यायचं. एक्झाम्पल दुसरंच पाहिजे, जमणारच नाही असं. डेस्परेट डोक्यावरून पाणी जात आहे सर. प्लीज एकदा सर, एकदा सर मला पाहिलं पाहिजे माझं समजलं होतं, पण नंतर बाकी सगळ्यांनी एवढा केओस केला की आवाज खूप जास्त येतोय. ओके ठीक आहे चला नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. ह्याच्यामध्ये सांगा चॉईस ऑफ एन ए प्लस सी एल टू गिव्स एन ए सी एल विल बी ऑक्सिडाइज. आता आपलं मीच घरचं ठीक आहे, अजून काही होणार ये मेन पॉइंट है, अभी सीखना है इसमें कुछ तो. ऑक्सीडाइजिंग एजेंट रिड्यूसिंग एजेंट रिडक्शन है 2Na तो एकच एलिमेंट फॉर्म. थांबा थांबा आंसर तो करा, हिचवर करा चैट बॉक्स मध्ये करा. ओके वी हैव आंसर फ्रॉम अमेय समृद्धि. चैट बॉक्स मध्ये तसं जमणार नाही असं डायरेक्ट. Na इज व्हाट, Cl2 इज व्हाट असं सांगा. OA कोण आहे, ऑक्सीडाइजिंग एजेंट रिड्यूसिंग एजेंट कोण आहे? Yes. Okay. Option A, oxidizing agent is Na. Option B, oxidizing agent is Cl2. Okay, we have so many answers. Chala bagya par. Na to NaCl and Cl2 to Na. Kaya hota hai Na to NaCl? Oxidize. Kaya pahila koon kaya add hota hai? Cl add hota hai. Cl add hota hai. Ho ho ho. Aramat, aramat. Kaya ghai nahi hai apala. There is addition of Cl. Addition of electronegative element. Electronegative. Oxidation. It is electronegative element. Now addition of electronegative. Oxidation काय असतं परत एकदा?
What is oxidation? Addition of oxygen, addition. Subtraction of hydrogen, addition of electronegative, subtraction of electropositive. Positive. Opposite. Right. Okay. So there is addition of electronegative spaces. काय झालं ते? Oxidation. Okay. Now, हे oxidation होण्यासाठी responsible कोण आहे? Cl2 काय झालं आता आपला? Oxidizing agent. Okay. Then, there is Cl2 to NaCl. काय झालंय? There is addition of Na. Electropositive. And reduction of electronegative. So, बघा, removal of electropositive is oxidation. So, reduction मध्ये काय असणार आहे तुमचं? Addition of electropositive. So, हे काय झालं माझं? This is reduction. Reduction. ओके या रिडक्शन साठी रिस्पॉन्सिबल कोण आहे? एनए. तो हा काय झाला माझा? रिड्युसिंग एजंट. दिले का सगळ्यांनी आन्सर कडे? ज्यांनी आता उलट दिले बघा समजतंय का काय झालं? सर ते ऍट द रेट आलं माझ्याकडनं चुकून 2 च्या ऐवजी. ओके सर पण तरी मी आता सॉल्व्ह करताना त्याच वेने केलं. वे कोणता पण ठेवा मला फायनल आन्सर बरोबर आलेले पाहिजे. तुम्हाला पाहिजे त्या वेने करा. तुमच्या डोक्यात वेगळ्या वेने बसते ना ठीक आहे नो प्रॉब्लेम. आय डोंट हॅव एनी प्रॉब्लेम. इट जस्ट दॅट लास्टला चुका नका करू. तुम्ही दुसऱ्या वेने ठेवताय लक्ष ठेवू शकता बट चुका नका करू. हॅलो सर म्हणजे दुसऱ्या प्रॉब्लेमचा चुकणार नाही ना? हा म्हणजे ती मेथड सगळ्या प्रॉब्लेम्सला अप्लाय होऊ शकते ना असं बघू ना. येणार आहेत क्वेश्चन तुमच्या समोर विथ टाइम जर ती होत असेल तर ग्रेट नसेल होत तर यू हॅव टू गेट बॅक टू धिस मेथड जी मी सांगतोय. ठीक आहे ना ठेव तू मेथड. मी कुठे तू का डिफेंड करतोय तुझी मेथड चालू ठेव त्या मेथड नो प्रॉब्लेम. ओके चल कोण डाऊट आहे काय? ऑप्शन बी करेक्ट. सर मला एक डाऊट होता. येस बोल बोल. सर आपण असं ह्याला असं लक्षात ठेवू शकतो ना की सर एनए आता इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे आणि Cl2 इलेक्ट्रो नेगेटिव्ह आहे. सो एनए स्वतःला अवेलेबल करून देतोय त्या रिएक्शन साठी म्हणून तो रिड्युसिंग एजंट झाला आणि Cl2 स्वतःला अवेलेबल करून देतोय म्हणून तो ऑक्सिडायझिंग एजंट झाला. दोघेही अवेलेबल करून देत इलेक्ट्रोनेगेटिव्ह इलेक्ट्रोनेगेटिव्ह तुम्ही लक्षात ठेवणार का? How can you tell की तो इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे एखादा इलेक्ट्रो निगेटिव्ह आहे. हे कॉमन आहे NaCl कॉमन आहे सो फाईन. बट इफ यू गेट समथिंग विच इज नॉट सो कॉमन इन दॅट केस काय करणार तुम्ही? व्हॉट विल यू डू? शिकून आम्ही कोणता इलेक्ट्रो पॉझिटिव्ह कोणता निगेटिव्ह. आता तेच शिकायचंय आपल्याला की हे कसं लक्षात ठेवायचंय. ओके त्यासाठीच हे आहे हा जो हे काही जे काही करतोय ना इलेक्ट्रो पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन निगेटिव्ह हे जे काही आहे ना याच्यावर कसा फोकस करायचा तर त्याच्यावर फोकस आपण विथ इलेक्ट्रॉन ट्रान्सफर आणि त्याच्या पुढचा पार्ट विथ ऑक्सिडेशन नंबर करणार आहोत. सो बघू आपण ही रिएक्शनवर थोडं फोकस करूया की वी हॅव दिस NaCl. काय रे NaCl कोणत्या टाईपचं कंपाऊंड आहे? आयोनिक कंपाऊंड आहे. लाईक देर इज आयोनिक बॉन्ड बिटवीन देम. कसं बनतं ते आयोनिक कंपाऊंड? Na+ अँड Cl-. सो बेसिकली काय करतो आपला सोडियम काय करतो त्याचा एक इलेक्ट्रॉन डोनेट करतो. सो इट विल फॉर्म Na+ इलेक्ट्रॉन मायनस इलेक्ट्रॉन. त्याने काय केलं त्याच्याकडे इलेक्ट्रॉन आहेत त्यातला एक इलेक्ट्रॉन देऊन टाकला. ठीक आहे देन आपल्याकडे Cl आहे. ठीक आहे Cl2 आहे. सो Cl2 काय करणार आहे? इट विल ऍक्सेप्ट दॅट इलेक्ट्रॉन. सो हियर देअर विल बी ऍडिशन ऑफ दोज इलेक्ट्रॉन राईट. And because of that, Cl2 जो आहे आपला त्याला मी असं हाफ ऑफ Cl2 कन्सिडर करतो. आता हाफ ऑफ कन्फ्युज नका होऊ नये. हाफ ऑफ Cl2 का म्हणतोय कॉज तो Cl सिंगल पाहिजे म्हणून. सो Cl2 काय करेल? इट विल ऍक्सेप्ट द इलेक्ट्रॉन. इट विल ऍक्सेप्ट द इलेक्ट्रॉन अँड इट विल फॉर्म Cl- स्पेसेस राईट. Cl- स्पेसेस अँड देन दिस Na+ अँड Cl- combine to give us NaCl. Right? This is our mechanism for ionic compound formation. बघा just like our friendship. एखाद्याची फ्रेंडशिप बनते कोणाकडे तरी. एखाद्याकडे पेन नाहीये तो दुसरा काय करेल? त्याचा पेन देईल. स्वतःचा पेन कमी होईल.
त्याच्याकडे नाहीये, त्याला पेन मिळेल, क्लासमध्ये येतात की नाही तोंड वळ करून, पेनच नाही घेऊन येत, एक्झामला येतात, खूप जण आलेले आहेत तसे. सो त्या केसमध्ये त्यांची फ्रेंडशिप बनेल की नाही? हो येस, जस्ट लाईक धिस. एनए आणि सीएल मध्ये कशी फ्रेंडशिप बनते? एनए स्वतःकडचा एक इलेक्ट्रॉन देतोय, सीएल त्याच्याकडचा एक इलेक्ट्रॉन घेतोय, राईट? देर इज अ इलेक्ट्रॉन कार ट्रान्सफर, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर, कम्प्लीट इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होते, राईट? आता बघा इथे आपण बघितलं होतं एनए टू एनए सी एल बनला तेव्हा काय झालं, हे ऑक्सिडेशन, ऑक्सिडेशन झालं होतं. अँड सी एल टू एनए जे झालं हे काय झालं माझं, रिडक्शन झालं. अरे हे होताना तिथे जर स्टेप वाईज बघितलं इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रॉन जर फोकस केला आपण, इफ यू फोकस ऑन नंबर इलेक्ट्रॉन्स, देन काय होतंय तिथे, इलेक्ट्रॉनच काय होतंय, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतोय, ऑक्सिडेशन मध्ये काय होतंय, एनए इज ऑक्सिडाइज, कसा ऑक्सिडाइज होतोय, बिकॉज ऑफ व्हॉट, गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स, कशामुळे, एक्सेप्टिंग इलेक्ट्रॉन्स. एनए एनए सोडियम काय होतंय, सोडियम ऑक्सिडाइज जो होतोय इलेक्ट्रॉन, कशामुळे होतोय, काय होतंय, गेन ऑफ इलेक्ट्रॉन ऑर लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, काही म्हणतात गेन आहे, काही म्हणतात लॉस आहे, काय होतं एक्झॅक्ट, लॉस 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 एनए, हा मेटल. सोडियम काय करतोय, सोडियम स्वतःचा इलेक्ट्रॉन देतोय की नाही, एनए प्लस बनतोय, एनए प्लस बनतोय म्हणजे काय, देर इज अ लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. सो ऑक्सिडेशन म्हणजे काय असणार आहे, ऑक्सिडेशनला आपण काय म्हणू शकतो, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. वेर ॲज सीएल टू जो आहे एनए सीएल कन्वर्ट करताना इट इज फॉर्मिंग सीएल मायनस, is it accepting the electron or losing the electron, accepting plus plus accepting, accepting the electron, accepting the electron, okay. Also in simple different term madhe baghuya apan, let's say we have mg, yes sir, ek doubt hota anje don hota actually, sorry, tar apan mala ek doubt asa hota ki to nacl apan le tar that twice nacl lele last slide var. सर मग आपण एनए टू सीएल टू का नाही लिहित, कारण एच टू ओ टू पण असतं ना, मग तसं एनए टू सीएल टू पण लिहू शकतो ना, मग त्यात काय ऑड आहे, उसके लिए आपको सॉलिड स्टेट पडणार पडेगा, आहे रिझन सॉलिड स्टेट मध्ये येणार आहे. तर ते कधी म्हणजे ते तुम्ही सॉलिड स्टेट म्हणता, 12th फर्स्ट चॅप्टर सर. आणि सर अजून एक आयनिक कंपाऊंड जे असतात ना, when you write NaCl it doesn't mean ki ek Na ahe ek Cl ahe and they combine zale, he asa kadhis nasta. Ionic compound won't work like this. Je covalent compound astat, for example CH4 methane getla mi, to methane mahite, methane jeva I am writing methane, if I take single molecule of methane it will have one carbon combined with four hydrogen. This is a seen in covalent compound where there is a sharing of electron. But जेव्हा तुमच्याकडे आयोनिक कंपाऊंड असतं नावे, तर हे आयोनिक कंपाऊंड कधीच असे एक्झिस्ट नाही करत. आयोनिक कंपाऊंड कसे एक्झिस्ट करतात, देअर विल बी एनए प्लस, ठीक आहे, त्या एनए प्लसला सगळ्या साईडने सीएल मायनस सराउंड करेल, सीएल मायनस सराउंड करेल, इथून पण सीएल मायनस सराउंड करेल, ह्या सीएल मायनसला सगळ्या साईडने एनए प्लस सराउंड करेल, इथून एनए प्लस सराउंड करेल, अँड इट फॉर्म्स अ लार्ज थ्री डायमेन्शनल स्ट्रक्चर. आपण थ्री डी सर ते एनए ला सीएल मग सीएल ला एनए असंच ना, हे असं थ्री डी खूप मोठं स्ट्रक्चर बनतं, असं कंटिन्युअसली आपण खूप मोठे ते स्ट्रक्चर बनवू शकतो, खूप कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर बनवता येतात त्याच्यातून, हे असे प्रत्येक त्याचा जो काही इंटरसेक्शन आहे तिथे यु विल फाइंड इट अपोजिटली चार्ज स्पेसिस, लेट्स से तुमच्या इथे जर एनए येतोय इथे प्लस चार्ज येतोय, तर हिअर यु विल फाइंड निगेटिव्ह चार्ज, हिअर यु विल फाइंड प्लस चार्ज, इथे मध्ये यु आर निगेटिव्ह चार्ज समोर प्लस चार्ज, असे कंबाइन खूप मोठं स्ट्रक्चर बनतं आयोनिक कंपाऊंड मध्ये. इट वॉन्ट बी सिंगल एनए सिंगल सीएल, काय डायमंड सारखं, येस यू कॅन से डायमंड, जस्ट लाईक डायमंड, डायमंड हॅज सम डिफरंट स्ट्रक्चर एज वेल, डायमंड पण येतो सॉलिड स्टेट मध्ये, ओके. सो ते जे काही स्ट्रक्चर असतं ना, बिकॉज ऑफ दॅट स्ट्रक्चर यू गेट क्रिस्टलाइन कंपाऊंड, क्रिस्टल्स तुम्ही बघितले सॉल्ट और शुगर, इफ यू हॅव ऑब्झर्व क्रिस्टल्स असतात सॉल्टचे जर बघितले तर असे तुम्ही सेपरेट करा, यु विल फाइंड क्रिस्टल्स, खरी साखर नाही, खरी साखरचं असं नीट नसतं स्ट्रक्चर, बट सॉल्ट जरा नीट ऑब्झर्व करा, सॉल्ट असं क्वालिटी सॉल्ट घेऊ नये आणि सेपरेट आउट करा आणि ते जरा नीट ऑब्झर्व करा, कोणत्या काय असतं
पूर्ण बारीक असत म्हणजे ते त्याला डेफिनेट म्हणून तर म्हणजे ऑब्झर्व कर तेव्हा तुला लक्षात येईल ऑब्झर्व करशील तेव्हा समजेल तो सेपरेट आउट करा आणि फोनचा कॅमेरा घेऊन आहे ना त्याच्यावर झूम करा फोकस करा चांगला कॅमेरा असेल तर और एखादी लेन्स वगैरे घेऊन फोकस करून बघा यु विल फाइंड अ प्युअर क्रिस्टल्स राईट हे जे काही क्रिस्टल्स बनतात ना हे क्रिस्टल्स बिकॉज ऑफ सच अरेंजमेंट असतात दिस इज द अरेंजमेंट इन आयनिक कंपाऊंड तुम्ही असं मी एवढे एन एवढे सीएल आहेत देन व्हाय वी आर रायटिंग एन ए सी एल व्हाय वी आर रायटिंग एन ए सी एल तर मग हे जे काही अख्खं स्ट्रक्चर असतं आपल्याकडे खूप मोठं स्ट्रक्चर असतं ते एका रिपीटिंग युनिटने बनलेलं असतं देर इज अ सिंगल युनिट ज्याचं रिपीटेशन तुम्हाला मिळतं ओके कंटिन्युअस रिपीटेशन मिळतं मग हा जो आपण सिंगल युनिटला जेव्हा फोकस करू या एका छोट्या युनिटला फोकस करू सर्वात छोटा युनिट त्यातला जो की रिपीटेडली दिसणार आहे आपल्याला त्याच्यावर जेव्हा फोकस करतो ना तर त्याचा फॉर्म्युला बनतो हा एन ए सी एल सो दिस इज नॉट ऍक्च्युली अ मॉलिक्युलर फॉर्म्युला बट दिस इज अ काय म्हणू शकतो आपण त्याला जस्ट नॉर्मल फॉर्म्युला म्हणतो आणि त्याच्या त्याचं जे मास पण फाईन करतो त्याला पण आपण फॉर्म्युला मास म्हणतो अँड नॉट अ मॉलिक्युलर मास बिकॉज दिस इज फॉर्म्युला जस्ट अ फॉर्म्युला दिस इज नॉट अ रिप्रेझेंटेशन ऑफ मॉलिक्युल इन आयनिक स्पेसेस यू वोंट फाइंड सच सिंगल सिंगल मॉलिक्युल बट कॉम्बिनेशन ऑफ दिस स्ट्रक्चर कम्प्लीट आयन्स विल कम टुगेदर खूप सारे ओके सो दॅट्स वाय एन ए टू सी एल टू नाही लिहू शकत एच टू ओ टू का लिहू शकतो बिकॉज एच टू ओ टू बाय शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन बनतं सो देअर विल बी टू हायड्रोजन देअर विल बी टू ऑक्सिजन दॅट्स इट तेवढंच असणार आहे बट इन केस ऑफ एन ए सी एल दॅट्स द ऍव्हरेज फॉर्म्युला तिथे एन ए एक सी एल एक असं काहीतरी स्ट्रक्चर समजा लेट्स से बनलं तर त्याचा ऍव्हरेज ऍव्हरेज आपण घेतो एन ए सी एल असं नाही बनत ते खूप मोठं असते ती कन्सेप्ट येईल नंतर येईल सर प्रत्येक आयोनिक बॉन्डचं क्रिस्टलायझेशन प्रत्येक आयोनिक बॉन्ड मध्ये क्रिस्टल्स असतात मग वॉटर क्रिस्टलायझेशन असतं मग वॉटरचे पण क्रिस्टल्स असतात वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन इज समथिंग टोटली डिफरंट पार्ट वॉटर वॉटर इज नॉट अ क्रिस्टल वॉटर कसा बनलाय एच टू ओ हायड्रोजनने त्याचा एक इलेक्ट्रॉन शेअर केला ऑक्सिजनने त्याचा एक इलेक्ट्रॉन शेअर केला कोवॅलेंट झालं सो इट इज नॉट अ क्रिस्टल अँड वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन दॅट यू आर सेइंग दॅट इज टोटली डिफरंट कन्सेप्ट अगेन ती पण तिथेच येणार आहे सॉलिड स्टेट सर आणि अजून एक डाऊट होता सर जेव्हा मीन्स आता हे इलेक्ट्रॉन्सच ट्रेड होतो सो ते नेहमी असं नोबेल गॅसच मीन्स कॉन्फिगरेशन अटेंड करायचं ट्राय करतात म्हणजे आहे ते पण काही वाईट नाही आहे ना तुझं एम काय असेल क्लास मधला हुशार मुलगा बनणं की ढ मुलगा बनणं हुशार तुझं एम काय असेल एंट्रन्स क्रॅक करणं सोडून देणं काय काय तुझं एम काय असेल एखादी एंट्रन्स चांगल्या मार्क्सने क्रॅक करणं की त्याच्यामध्ये फेल होणं चांगल्या मार्क्सने क्रॅक करणं सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा टॉपर इज नोबेल गॅसेस सो बट ऑब्विअस आहे प्रत्येकाचं एम टॉपर बनणं असेल येस आहे ते खराब नाही आहे नक्कीच खराब नाही आहे बट देन एम एम तो हाय रखना होता ना सपोर्ट येस सो दॅट्स द रिझन की प्रत्येकाचं एम असतं नोबेल गॅस सारखं कॉन्फिगरेशन मिळवणं सर मला ते रिडक्शन चे तुम्ही एक्सेप्टिंग लिहिलेलं तर ते नाही कळलं एक्सेप्टिंग इलेक्ट्रॉन आणि ते कसं झालं इथे ते झालंय दिसतंय का कसं झालं सर ते हाफ सीएल नाही कळलं हाफ मी म्हणलं ना हाफ वर नका फोकस करू हाफ सोडून घे चला हाफ काढून टाकतो हाफ काढून टाकला ठीक आहे इथून दोन इलेक्ट्रॉन इथे दोन सीएल बनले सीएल टू मध्ये दोन इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट झाले अँड दोन सीएल मायनस आयन बनले नाऊ दे विल कंबाईन विथ एन ए टू फॉर्म एन ए प्लस सीएल मायनस एन ए सीएल सर येस तर तुम्ही बोललेला की ग्लास लिक्विड असतं सुपर कूल लिक्विड असतं हा आणि ग्लासचे पण क्रिस्टल्स असतात येस ग्लास क्रिस्टल्स पण लिक्विड आहे ग्लास सारी कंप्लीट ग्लासचे क्रिस्टल्स नसतात फर्स्ट ऑफ ऑल इफ यू ऑब्झर्व थोडं ऑब्झर्व केलं तर इफ यू क्रॅक द ग्लास ग्लास तुम्ही असं हिट केलं ती ब्रेक झाली तर कशी ब्रेक होते तुम्ही ऑब्झर्व करा आणि व्हेरियस एखादा लेट से काय घेऊया आपण रॉक सॅम्पल घ्या रॉक रॉक ब्रेक केला तर त्यातला जो सर्फेस ब्रेक झाल्यावर जो होतो ना ग्लासचा जो तुम्ही ऑब्झर्व केला असेल तर तो कधीच फ्लॅट सर्फेस तुम्हाला दिसणार नाही जिथे तुम्ही ब्रेक करताय ना लेट से ग्लासचा तुम्ही सर्फेस घेतलाय हा इथला जर ब्रेक केला तर यू वोंट फाइंड अ फ्लॅट सर्फेस प्लेन सर्फेस कधीच मिळत नाही त्यामुळे ग्लास कटर पण बघा सेपरेट ग्लास कटर आणावे लागतात का बिकॉज
डिरेक्ट ब्रेक केलं तर ते नाहीच होणार आहे, कधीच ते छान वेने नाही होत, देर इज नो क्रिस्टल. सर मग रॉकच तसं होतं का पूर्ण हे रॉक ऑब्झर्व कर, रॉक तोडून बघ टाइप ऑफ रॉक. आता त्याच्यामध्ये पण खूप सारे टाइप्स असतात रॉकचे, डिपेंड्स कोणता रॉक टू ब्रेक करतोय. मग ग्लास पण कोवॅलेंट बॉन्ड आहे का? ग्लास इज लाईक या यू कॅन से कोवॅलेंट बॉन्ड, बट त्याच्यामध्ये डिफरंट इंटरॅक्शन ऍड होतात. कोवॅलेंट बॉन्ड असतो बट म्हणू शकतो कोवॅलेंट बॉन्ड नाही म्हणणार, कोवॅलेंट नसतो त्याच्यामध्ये. ऍक्च्युली इट इज मेड अप ऑफ SiO2 तर आयोनिक कंपाऊंड, ठीक आहे, SiO2 आयोनिक कंपाऊंड आहे. बट SiO2 मध्ये जे इंटरॅक्शन असतात दे हॅव हाय इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन. बघा आताच लर्न केली होती इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन आपण, सो त्यांच्यामध्ये ते खूप जास्त असतात, त्यामुळे ते एक विचारायचं होतं आणि एक हे तर कम्प्लीट होऊ द्या मग पुढचा विचारा. सिन्स दे हॅव हाय इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन त्यामध्ये ते कॉम्पॅक्ट असतात, दो ते लिक्विड आहे बट ते फ्लो होताना दिसत नाही. वाय? बिकॉज ते मॉलिक्युल्स खूप जवळ जवळ आहेत, सो दे डोंट हॅव कोवॅलेंट बॉन्ड, इंटरॅक्शन आहेत त्यांच्यामध्ये. विचारा आता. सर म्हणजे आता आपण जे बघितलं म्हणजे ते दिव्येशने सांगितलं होतं की ग्लास ते खाली सेटल होतं लिक्विड, मग ग्लास जास्त विस्कस आहे का पिच? जास्त विस्कस आहे का पिच? आय विल से ग्लास इज मोर विस्कस. पिच नाव तरी ठिपके पडले ना त्याचे, ग्लास कुठं हलत तरी ग्लास दिसत पण नाही पडताना. पण मग असं का म्हटलं जात की पिच हे सगळ्यात जास्त विस्कस? ग्लासला आपण सॉलिड ऑन लिक्विड मध्ये ठेवत नाही, ग्लास इज डिफरंट कॅटेगरी टोटली. इट इज अ सुपर कूल लिक्विड, दॅट इज टोटली डिफरंट कन्सेप्ट, त्यामुळे आपण त्याला ह्यामध्ये घेत नाहीये. सर पण काय इंट्रोड्यूस केलं सुपर कूल लिक्विड म्हणून एक सेपरेट कॅटेगरी ठेवली आहे ग्लास साठी. दे आर नॉट सेइंग इट एज अ प्युअरली लिक्विड ऑर प्युअरली सॉलिड. सर अजून कोण नाही होऊ शकत सुपर कोल लिक्विड मध्ये? हा ते ग्लास सोबत गोल्ड कोण कोण नाही नाही ग्लास असते. गोल्ड मेटल लिक्विड मेटल नाही, लिक्विड मेटल लिक्विड आहे, लिक्विड आहे. नाही तो गोल्ड म्हटला तो गोल्ड प्रॉपर मेटल आहे, सॉलिड आहे गोल्ड. सर फॉर्जिंग जस्त तर मध्ये पण विस्कस असतं ना. सर 24 कॅरेटचा गोल्ड यूज करू शकतो ना आपण? 24 carats of gold that becomes then liquid state. Actually gold cha color maithe ka kay asto pure gold cha? Gold red pure gold kele varti ka heat cha adi pure gold isn't red color. Sir mhanje ore madhun nikale hota purest form in is are ore tar khupach kharab hai. त्याच्यामध्ये तर खूप सारे काय म्हणतो आपण इम्प्युरिटीज असतात, सो नॉट पॉसिबल इन ए प्युअरेस्ट फॉर्म की प्युअर गोल्ड घेताय तुम्ही, फक्त गोल्ड ऍटम्स आहेत त्याच्यामध्ये, इन दॅट केस इट इज इन रेड कलर. ओके टॉपिक खूप भरकटतोय, फोकस करूया आपण करा. इथे वी आर टॉकिंग अबाउट इलेक्ट्रॉन, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, गेन ऑफ इलेक्ट्रॉन. हा आता कोणतरी म्हणतो सर ऍक्सेप्टिंग नाही समजलं, ऍक्सेप्टिंग समजण्यासाठी हे रिएक्शन समजून घे. काय होतंय, का बनतंय आयोनिक कंपाऊंड, कुठून बनते? एनएचचा एक इलेक्ट्रॉन देणार आहे, सीएल एक इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करणार आहे, सो देर इज ऍक्सेप्टन्स ऑफ इलेक्ट्रॉन, देर इज लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. आता ह्याच्यामध्ये जर समजण्यासारखं काही नसेल का आहे का ह्याच्यामध्ये काही न समजण्यासारखं? किंवा एने का आता हे नका विचारू, एने का लूज करतो इलेक्ट्रॉन, एने का लूज करणार आहे इलेक्ट्रॉन? कारण तो मेटल आहे, मेटल. आणि का तो इलेक्ट्रॉन लूज करणार आहे? कॉज अगेन एम प्रत्येकाचा आहे नोबेल गॅसचं कॉन्फिग्युरेशन बनतो, ह्याच्याकडे असतात 11 इलेक्ट्रॉन, सोडियमकडे असतात 11 इलेक्ट्रॉन, त्याच्या जवळचा जो नोबेल गॅस आहे त्याच्याकडे आहे 10 इलेक्ट्रॉन. सो काय करेल तो, इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करेल की डोनेट करेल? डोनेट करेल ना रे, इलेक्ट्रॉन 11 इलेक्ट्रॉन त्याच्याकडे आहे, त्याला 10 इलेक्ट्रॉन बनलेले पाहिजेत. क्लोरीन आहे त्याच्याकडे असतात 17 इलेक्ट्रॉन, त्याच्या जवळचा नोबेल गॅस आहे त्याच्याकडे आहेत 18 इलेक्ट्रॉन. सो व्हॉट इट विल डू, विल इट ऍक्सेप्ट द इलेक्ट्रॉन ऑर डोनेट द इलेक्ट्रॉन? ऍक्सेप्ट. सीएलकडे आहेत 17 इलेक्ट्रॉन, त्याच्या जवळचा नोबेल जो गॅस आहे त्याच्याकडे आहेत 18, सो त्याचा एम आहे तो त्याला देणार. तो कोण कोणाला देणार? शेअर करणार ना मधी, तो अजून घेणार. अरे 18 इलेक्ट्रॉन नोबेल गॅस मध्ये शेअर नाही चालू आहेत रे. 18 इलेक्ट्रॉन इज एम. तुम्हाला 50 मार्क्स मिळत आहेत, तुम्हाला 75 मार्क्स मिळवायचे, तर तुम्हाला काय करावं लागेल, जास्त अभ्यास करावा लागेल की कमी?
मला मार्क्स मिळवावे लागतील की मार्क्स कमी करून घ्यावे लागतील, गेन करावे लागतील ना. सो 17 त्याचं एम आहे 18 इलेक्ट्रॉनचं, त्याच्याकडे आहेत 17, सो बट ऑब्विस इट इज गोइंग टू गेन द इलेक्ट्रॉन. सो सीएल टू माझा काय करतो, इट ऍक्सेप्ट ऑर गेन द इलेक्ट्रॉन, गेन इलेक्ट्रॉन, द इलेक्ट्रॉन काय म्हणतो. आणि सीएल टू इलेक्ट्रोनेगेटिव्ह म्हणून सगळे इलेक्ट्रोनेगेटिव्ह हे करतात. सो देर इज ऍक्सेप्टन्स ऑफ इलेक्ट्रॉन, देर इज अ लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. आता आपण बघितलं एनए टू एनएसीएल जेव्हा होतोय दॅट इज द ऑक्सिडेशन, हे आत्ताच बघितलं होतं. तर हे कसं होतंय, बिकॉज ऑफ लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. सो ऑक्सिडेशनला काय म्हणू आपण, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, ऑक्सिडेशन विल बी लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. वी जस्ट सॉ सीएल टू टू एनएसीएल जे आहे दॅट इज अ रिडक्शन, सीएल टू टू सीएल इज अ रिडक्शन. सो जे काही रिडक्शन आहे दॅट इज बिकॉज ऑफ व्हॉट, बिकॉज ऑफ ऍक्सेप्टिंग द इलेक्ट्रॉन, राईट. समजतंय का? हा येस. बघा एक नेक्स्ट एक्झाम्पल ट्राय करूया. वी हॅव एम जी प्लस एम जी ओ, एम जी ओ. अरे काय झालं, कोण आहे? दो गज दूरी मास्क है जरूरी. सो एम जी टू एम जी ओ काय होत आहे, देर इज ऍडिशन ऑफ व्हॉट ऑर लॉस ऑफ व्हॉट, इलेक्ट्रॉन, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन ऍटम्स मध्ये बघा, रिड्यूसिंग ऑफ, रिड्यूसिंग ऑफ काय होत आहे, रिड्यूसिंग ऑफ एम, ऍडिशन. अरे इलेक्ट्रॉनचा तंत्र जाऊ आपण, इलेक्ट्रॉन मध्ये नंतर जाऊ, पहिलं ऍटम्स मध्ये बघा, फर्स्ट ते समजणं सोपं आहे. ट्वाइस एम जी ओ येणार ना, ऍडिशन होते, बॅलन्स नाही केलं रे, बॅलन्स. ठीक आहे बाबा, बॅलन्स करून अरे सर बॅलन्स करून करायचं. अरे काय तुम्हाला पाहिजे ना बॅलन्स आलेला, कन्सेप्ट ऑफ फोकस करणं तुम्ही बाजूला ठेवता आणि काही वेळ बघत बसलं. नकोय सर नकोय, करा कट ते. फोकस करा त्या कन्सेप्ट, तुम्ही कन्सेप्ट ठेवता बाजूला, मग नंतर तुम्हाला डाऊट येतात. एम जी टू एम जी ओ काय झालं, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन झाली, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन इज व्हॉट, ऑक्सिडेशन. ओ टू टू एम जी ओ झालंय, देर इज वी कॅन से लॉस ऑफ ऑक्सिजन एज वेल ऑर गेन ऑफ एम जी एज वेल. एम जी काय आहे, एम जी इज अ मेटल, मेटल काय आहे, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. ऍडिशन ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह इज व्हॉट, रिडक्शन. लॉस ऑफ ऑक्सिजन इज व्हॉट सर, लॉस ऑफ ऑक्सिजन कैसे होगा यहाँ पे, टू एम जी ओ टू ना, ओ टू का एक ओ हो गया ना, नहीं लेकिन उधर 2 mg है ना, तो 2 into mg, 2 ऑक्सीजन के साथ क्या हुआ, ऑक्सीजन के साथ जो ओ टू है वो ऑक्सीजन के साथ कंबाइन था, अभी वो mg के साथ कंबाइन है. ऑक्सीजन है क्या उसके पास, वो 2 mg हो मतलब दो अलग कंपाउंड है ना, दोन mg पण आहेत ना. एक ऑक्सीजन पे फोकस कर, एक ऑक्सीजन पे फोकस कर, यहाँ पे किसके साथ, ऑक्सीजन के साथ कनेक्टेड था, नाउ दिस इज कनेक्टेड विथ ऑक्सीजन, इज दिस कनेक्टेड विथ ऑक्सीजन है क्या. So can I say loss of oxygen as well? Yes, yes. Sorry, sir. Okay, no problem. So it is reduction. Oxidation hai, reduction hai. Now let's talk in electron transfer. Mg, Mg kya hai? Metal hai. So to kya karel? Electron donate. Donate karel. Mg kya hai? 12 electron. M kya hai? Jaisa? M hai, 10 electron. Electron. So what it will do? Give 2. टू इलेक्ट्रॉन देऊन टाकेल, सो दोन इलेक्ट्रॉन देतोय, सो इट विल हॅव एम जी टू प्लस प्लस टू इलेक्ट्रॉन. ऑक्सिजन है अपने पास, ऑक्सिजन के पास होते हैं 8 इलेक्ट्रॉन्स, ठीक है. एम क्या है, 10 इलेक्ट्रॉन्स, 10 इलेक्ट्रॉन्स का एम आहे रे, व्हाय 10 इलेक्ट्रॉन्स, नोबल ऑक्टेट कंप्लीट होते, इट कंप्लीट इलेक्ट्रॉन म्हणतो, ऍटॉमिक मास नाही म्हणत आहे. सो नोबेल गॅसेस ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी और नोबेल गॅसेस कॉन्फिगरेशन बनण्यासाठी, सो व्हॉट इट विल रिक्वायर, 8 इलेक्ट्रॉन टू 10 इलेक्ट्रॉन काय करावं लागेल, 2 इलेक्ट्रॉन का गेन, ऍडिशन गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स, गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स, सो इट विल बिकम ओ टू मायनस, ओ टू मायनस, ठीक आहे. तर ज्यांना बॅलन्स कोण पाहिजे असेल तर इथलं इथलं डबल करावं लागेल, मग 4 इलेक्ट्रॉन करावं लागेल. तर परत म्हणाल बॅलन्स नाही केली, ओके. सो बघा आता काय होतंय, सेमच होतंय का, व्हेन देर इज ऑक्सिडेशन व्हॉट इज हॅपनिंग, फॉर ऑक्सिडेशन काय होतंय, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, अँड फॉर रिडक्शन देर इज
बघा आता सेम कन्सेप्ट आपल्याला ऑक्सिडेशन नंबर मध्ये अप्लाय करायची. काय ऑक्सिडेशन नंबर बघू आपण. सेम कन्सेप्ट आपल्याला त्याच्यामध्ये अप्लाय करायची आहे टू जनरलाइज फॉर ऑल द रिएक्शन. त्याच्यानंतर आपल्याला आता ही आत्ता कसं करतोय, आत्ता आपण ऍडिशन बघतोय इलेक्ट्रोपॉझिटिव्ह इलेक्ट्रॉनिगेटिव्हची, बट देन समटाईम्स वी वॉन्ट अंडरस्टँड की इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे इलेक्ट्रॉनिगेटिव्ह आहे. जर ते समजतच नसेल त्या केसमध्ये काय करू आपण, त्या केसमध्ये वी विल फोकस ऑन इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन का चेंज काय आहे, इलेक्ट्रॉन का चेंज आता कसा बघणार आहोत, इलेक्ट्रॉन का चेंज बघण्यासाठी विल चेक ऑक्सिडेशन नंबर. ऑक्सिडेशन नंबर आला की अजून थोडं जास्त क्लिअर होईल. आता होपफुली एवढं क्लिअर असेल की ऑक्सिडेशन म्हटलं की लॉस ऑफ इलेक्ट्रॉन आहे, रिडक्शन म्हटलं की गेन ऑफ इलेक्ट्रॉन आहे. कालच्या डेफिनेशन ज्या लिहिल्यात ना त्याच्यामध्ये हा पाचवा पॉईंट पण ऍड करा. ऑक्सिडेशनच्या अंडर लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, रिडक्शनच्या अंडर गेन ऑफ इलेक्ट्रॉन. ओके बघा तर हे लिहू शकता तुम्ही पॉईंट. आता ऑक्सिडायझिंग, हा हे पण राहिलं, ऑक्सिडायझिंग एजंट कोण असेल, ऑक्सिडेशन कोणामुळे होतंय, हु इज रिस्पॉन्सिबल फॉर ऑक्सिडेशन. ऑक्सिडायझिंग एजंट मुळेच होणार आहे, पण इथे कोणामुळे होतंय, सॉरी सर, ओ टू काय झाला, ऑक्सिडायझिंग एजंट. काय करतोय ऑक्सिजन, ऑक्सिजन काय करतोय बघा इथे काय करतोय ऑक्सिजन, इलेक्ट्रॉन काय करतोय एक्सेप्ट करतोय और गेन करतोय. ऑक्सिडायझिंग एजंट कोण असतील, हु विल गेन और एक्सेप्ट द इलेक्ट्रॉन, accept the electron, yes or no? Yes. Oxidizing agent, yes. Who will gain or accept the electron? Now O2 ka there is a reduction, who is responsible for this reduction? Mg. Kya bana apna? Mg is reducing agent. Mg hai reducing agent and kai karto hai Mg, kasa reduce hoto hai, kai karto hai reduction je karto hai. Loss of electron. Reduction kona mui honar hai, reducing agent kona asnar hai? Who will lose the electron. Okay. Lose the electron. Words मध्ये लिहून घेऊया. रिएक्शन लिहून घेतल्या का? काल मी एकाच्या नोट्स बघितल्या, त्याने आहे का तो आज प्रेझेंट? नीरव नोट्स तू सेंड केल्यास, बट समजतं म्हणजे त्या नोट्स वरून की तू किती केलं असणार आहे लेक्चर. तुझ्या त्या नोट्स मध्ये एक पण रिएक्शन नाही. काल किती रिएक्शन बघितल्या होत्या आपण? एक रिएक्शन नाही, एक पण रिएक्शन नाही. ठीक आहे तू पाचच्या पाच नाही रिएक्शन झाला, ठीक आहे बाबा समजलं असेल आधीच, पण ऍटलीस्ट एक रिएक्शन तरी. तू नुसते वर्ड्स लिहून ठेवलेत आणि तुम्ही सांगताय की लेक्चर अटेंड करतो. ह्या पे कुछ नाही लिखा आहे, सो हमें समजताय सब. ठीक आहे चला हे लिहून घ्या वर्ड्स मध्ये. नुसते हे जे लिहून दिलेले आहे ते नसतं लिहून घ्यायचं, जे एक्सप्लेन करतोय ते पण लिहून घ्यायचं असतं. इलेक्ट्रॉन ट्रान्सफर मध्ये ना, येस. आणि नोट सबमिशन नव्हतं काल, जे युट्यूब वरून करतायत लेक्चर्स त्यांना सांगितलेलं आहे की तुमच्या नोट सबमिट करायच्या, जे इथे आहेत त्यांना नाही. त्यांच्या बघू आपण, तुम्हाला सॅटरडेला बोलवू ना तेव्हा. सर ये सब टॉपिक्स इलेक्ट्रॉन ट्रान्सफर के पॉइंट्स है. येस आप इलेक्ट्रॉन का तो बोल रहे हैं हम सब. ऑक्सीडेशन रिडक्शन ऑक्सीडाइजिंग एजेंट एंड रिड्यूसिंग एजेंट क्या होगा इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रॉन ट्रांसफर, तो ये होगा. यस सर, साहिल थोरात मेसेज टाकलेला की तो यूट्यूब वरून करतोय, तर मी बोलले की नोट्स पाठव. तो बोलला की त्याचा वायफाय बंद आहे आणि मोबाईल डेटा पण नाहीये, 1.50 GB चा आहे. मोबाईल डेटा बंद असेल तर हात पण बंद होतो का, असं काही आहे का? काय माहिती, पण मी त्याला बोलले की एक ला सबमिट कर नोट्स, तर तो बोलला की हे सर 2 मिनिट थांबा ना सर, जे नाही करणार सर. आज ग्रुप लीडर्स नाही, जास्त टेन्शन नका घेऊ. तुम्हाला तुम्ही फक्त सांगायचं काम करायचं, केलं तर ठीक आहे, नाही केलं तर नाही केलं. सर ते दाखव ना लास्ट राहिले सर. सर आज पण 76 ने अटेंड नाही केले लेक्चर, काय बोलायचं? कोण आहे नाव काय त्याचं? 76 नाव आता बघायला लागेल ते, मला माहित नाही. येस दिव्यशने तुम्हाला छान आयडिया दिली आहे. ऑइल अनुज मोरे नाव आहे त्याचं, अनुज मोरे.
ओके ऑइल रिंग ओके तो ज्यांना लक्षात ठेवायचे दे कॅन रिमेंबर इन धिस नाही सर आहे तो मीटिंग मध्ये म्हणजे बट रोल नंबर कधीच नाही लावत काय रे अनुज तुला इन्व्हिटेशन द्यायचं का आम्ही रोल नंबर लावण्यासाठी सर ऑइलचं काय म्हटलंय सर यस सो हे दिवेशची क्रिएटिव्हिटी आहे क्रेडिट गोज टू दिवेश ठीक आहे त्याने सांगितलंय ऑइल रिग म्हणजे काय ओ इज फॉर ऑक्सिडेशन ऑक्सिडेशन इज लॉस देयर विल बी लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इन ऑक्सिडेशन अँड आर आय जे इज रिडक्शन इज गेन ऑफ इलेक्ट्रॉन सो आर आय जी इन धिस वे यू कॅन रिमेंबर न्यूमॉनिक्स आहेत शॉर्ट फॉर्म आहेत लक्षात ठेवायला सोपे आहे और अजून अगेन गेट बॅक टू द बेसिक ऑक्सिडेशन काय होतं रे ऑर्डर ऑफ ऑक्सिडेशन गेन ऑफ ऑक्सिजन गेन ऑफ ऑक्सिजन राईट गेन ऑफ ऑक्सिजन नो ऑक्सिजन काय ऑक्सिजन काय ऑक्सिजन काय करतो आपला इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऑक्सिजन कडे इलेक्ट्रॉन किती आहेत 8 इलेक्ट्रॉन्स सो इट विल रिक्वायर इट विल ऑक्सिजनचं एम काय असेल टू फॉर्म 10 इलेक्ट्रॉन्स कसे बनणार आहेत ते ऑक्सिजन असा आहे जो इलेक्ट्रॉन गेन करूनच ऑक्सिडेशन करणार आहे ना तर मग ज्या स्पेसिसचं ऑक्सिडेशन होत आहे त्या स्पेसिसला काय करावं लागेल इलेक्ट्रॉन द्यावे लागतील अनलेस अँड अंटिल ऑक्सिजन येईल का जाऊ बघा असे ग्रुपमध्ये पण काही जण असतात की त्यांचे बेनिफिट असतील तरच ते तुमच्या बरोबर राहतात खूप जणी खूप ठिकाणी रिअलाइज केलं असेल सेम वे त्यांना काहीतरी अनलेस अँड अंटिल यू गिव्ह देम समथिंग किंवा काहीतरी करायचंय आपल्याला तिथे जाऊन पार्टी करायची आहे त्याशिवाय ते येणारच नाही तुमच्याबरोबर सो जस्ट लाईक ऑक्सिजन ऑक्सिजन मॅच कधी करणार आहे जेव्हा त्याचा स्वतःचा गेन ऑफ इलेक्ट्रॉन होणार आहे मग त्याचा स्वतःचा गेन ऑफ इलेक्ट्रॉन कधी पॉसिबल असेल जेव्हा जी स्पेसिस मध्ये ते होत आहे ती स्पेसिस काय करेल इट विल इलेक्ट्रॉनच्या टर्म्स मध्ये म्हटलं तर तिला काय करावं लागेल इलेक्ट्रॉन द्यावे लागतील सो अनलेस अँड अंटिल दॅट स्पेसिस गिव्ज अवे द इलेक्ट्रॉन देअर वोंट बी ऑक्सिडेशन सर आता हे तर शॉर्ट फॉर्म झाला हा तर म्हणजे असंच केला मी बट सर म्हणजे त्याच्या मागचं लॉजिक आहे तेच नाही कळलं मला कशाच्या मागचं लॉजिक ऑक्सिडेशन इज लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑक्सिडेशन इज लॉस ऑफ इलेक्ट्रॉन हे काय इथे मग इथे लॉजिक तर समजून घेतो तू ना रे सर काय होतंय पहिल्यांदा पहिल्या हा बोल सर पहिल्या कळून जात आहे बरोबर परफेक्ट कळत आहे पण नंतर जेव्हा तुम्ही एक्सप्लेन करताना बाकीचे मध्ये केओस करतात ना सगळं केओस आता मी काय करू ना तुम्ही शांतच बसत नाही अप्लाय नाही करतायत तुम्ही फोकस खूप जण असे आहेत की जे स्वतः चालू होतात लगेच सो लाईक थोडं फोकस तर करा सर आपण खूप मधून मध्येच विस्कॉसिटी आपण सुरू केलं मध्येच काहीतरी केलं त्याच्या सगळं मी बोललो मी शिकवताना कधी बोलत नाही असं नाही केलं कधी की आपण सिक्वेन्स ब्रेक करून काही केलंय का रे कुठेतरी सिक्वेन्स ब्रेक मध्ये बुकचा मी सिक्वेन्स पण चेंज नाही करत चॅप्टर्सचा सिक्वेन्स चेंज करतोय बट व्हेन वी आर एंटरिंग इन दॅट पर्टिक्युलर चॅप्टर आय एम नॉट चेंजिंग एनी सिक्वेन्स इलेक्ट्रॉन मग तुम्हाला तोच त्रास होतो की समजतच नाही कुठून काय येत आहे सिक्वेन्स फॉर शुअर मी ब्रेक नाही केलं आतापर्यंत कोणाला सिक्वेन्स ब्रेक केलाय असं वाटत असेल तर तुम्ही तुमचं बुक चेक करा मे बी यू आर रेफरिंग रॉंग बुक चेक की इफ इट इज फ्रॉम 2020-21 इयर का बुक इफ यू आर युझिंग दॅट बुक देन यू विल फाईंड सेम सिक्वेन्स इफ यू आर युझिंग इफ यू आर नॉट युझिंग दॅट बुक देन यू मे नॉट फाइंड दॅट सिक्वेन्स सर पुढची डोनरचं सांगा ना एक्सेप्टर आणि डोनर ओके बघ हे झालं का लिहून हो सर आता इथेच एक्सप्लेन करूया आपण आपली रिएक्शन होती एनएसीएलची घेऊया परत एकदा रिएक्शन ठीक आहे एन ए प्लस सी एल गिव्स एनएसीएल एनएचं काय होतंय ते सांगा परत एकदा आता एन ए कन्वर्ट इन टू एनएसीएल ऑक्सिडेशन एन ए का ऑक्सिडेशन होणार आहे एवढी वन ऍक्सेप्ट दिस एन ए ऑक्सिडेशन हु इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस ऑक्सिडेशन सीएल सीएल सो सीएल काय झाला आपला Someone responsible for oxidation is oxidizing agent.
हर्षित या तुम्हारा हमेशा वो माइक ऑन रखते हो और तुम्हारे बैकग्राउंड में बहुत नॉइस होता है, तो थोड़ा देखो अगर बैकग्राउंड नॉइस है तो बंद ही रखना माइक, ठीक है? चलो, समवन रिस्पॉन्सिबल फॉर ऑक्सीडेशन, काय असतं? ऑक्सीडेशन एजेंट. समवन रिस्पॉन्सिबल फॉर रिडक्शन, रिड्यूसिंग एजेंट. परत परत उलटे उलटे आन्सर येतात. ऑक्सिडेशन साठी रिस्पॉन्सिबल आहे सीएल टू. सीएल टू काय झाला माझा? आता सीएल टू एनएसीएल बनवताना काय करतोय? इलेक्ट्रॉन्स काय करतोय? रिड्यूस होतोय, एक्सेप्ट करतोय ना इलेक्ट्रॉन्स. काय करतोय? रेडियो. अरे रेड्यूस नाही, इलेक्ट्रॉन्स एक्सेप्ट करतोय, एने कडनं घेतोय, इकडून एने कडून घेतोय. सो इलेक्ट्रॉन गेन आहे की नाही? देर इज इलेक्ट्रॉन गेन टू फॉर्म सीएल मायनस, राईट? सो ऑक्सिडायझिंग एजंट मध्ये काय होतंय? There is a gain of electron, gain of electron or acceptance of electron, acceptor. So that's why oxidizing agent काय असणार आहेत आपले? Those will be acceptor of electron. बघ आता सीएल टू मध्ये सीएल टू चं काय होतंय? रिडक्शन. रिडक्शन होतंय. हु इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस रिडक्शन? एनए. काय झाला माझा? रिड्युसिंग एजंट. मग एनए चं काय होतंय बघा? Na is giving away its electron. Donate. Right? Donate. Na+. E-. So basically, sodium जो आहे माझा तो इलेक्ट्रॉन देतोय. It is a donor of electron or loss of electron आहे. So reducing agent काय झाले माझे? Those are the donor of electron. Donor of electron. समजतंय का आता? हो. Okay. जाऊया next वर आता. म्हणजे ऑक्सिडेंट स्वतःच रिड्यूस होतो का? काय काय? ऑक्सिडेंट स्वतः रिड्यूस होतो का? एनीवन वॉन्ट टू आन्सर दिस ऑर शुड आय आन्सर? येस. अरे हो, तो स्वतः रिड्यूस होतो आणि दुसऱ्याला ऑक्सिडाइज करतो. स्वतः रिड्यूस होतो म्हणजे तो देतो. ते सरांनी एक्झाम्पल नाही का सांगितलं ते पेनचं आणि त्याच? येस सर. मित्र देतो, मित्र घेतो, ते घेतो घेतो. दिवेश, यू नीड टू फोकस. आय थिंक सो. शुअर सर. ओके, चला आपण आता थोडं. सर तुम्ही मधनच हिंदी का बोलताय? मधनच हिंदी का बोलतोय? हिंदी बोलतोय ना? दिवेश, यू नीड टू फोकस हे इंग्लिश मध्ये मध्ये पण हिंदी. अरे बघ असं होतं मग ते. इग्नोर 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 द डिस्ट्रॅक्शन्स बोललेले. ज्यांना फोकस करायचं त्यांनी फोकस करा, बाकीच्यांना ज्यांना डिस्टर्बन्स क्रिएट करायचंय एन्जॉय युअर डिस्टर्बन्स. दोन मिनिटं सर, एक एवढं शेवटचं लिहू देते वरचं. हे भाई अभि तो पूछा था लिखा आहे. झालं सर, झालं 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 का लिहून? हो सर झालं. जायचं का नेक्स्ट वर आता? हा सर. ओके, नाउ लेट्स मेक दिस थिंग मोर सिम्पलर. बघा आता कठीण कोण आता हळूहळू थोडं सिम्पल बनवत जाऊया. नाऊ विल फोकस ऑन द न्यू कन्सेप्ट विच इज समथिंग कॉल्ड एज ऑक्सिडेशन नंबर. आता कोणते म्हणाल सर सिक्वेन्स ब्रेक केलाय तर येस, आय एम ब्रेकिंग दिस सिक्वेन्स, आय एम नॉट टीचिंग दिस पॉईंट. बघा तो लिहून पण ठेवलाय का नाही शिकवत आहे त्याचं रिझन पण आहे. बिकॉज हा पॉईंट 8.4 च्या अंडर येणार. 8.4 जेव्हा शिकू ना आपण इलेक्ट्रोड पोटेन्शियल, सो त्याच्या अंडर हा पॉईंट येणार आहे. दॅट्स वाय आय एम नॉट टीचिंग इट राईट नाऊ. वी विल गो फॉर द न्यू पॉईंट विच इज ऑक्सिडेशन नंबर. ओके, ऑक्सिडेशन नंबर. आता असं ह्याच्यान सिम्पल काय बनणार आहे तर जे आत्ता ज्यांना समजत नाहीये ना की इलेक्ट्रॉन लॉस कुठून होतोय, इलेक्ट्रॉन गेन कुठून होतोय, तर ते तुम्हाला इथून समजेल जेव्हा तुम्ही समजून घ्याल की ऑक्सिडेशन नंबर काय असतो. बघा ही डेफिनेशन आहे टेक्स्टबुकची ऑक्सिडेशन नंबरची, विच इज प्रेटी मच कॉम्प्लिकेटेड. आय एम नॉट इंटरेस्टेड इन कॉम्प्लिकेटेड डेफिनेशन. सो ऑक्सिडेशन नंबरची सिम्पल डेफिनेशन सांगायची तर इट इज अ ऍबिलिटी. ओके, इट इज अ ऍबिलिटी ऑफ पर्टिक्युलर आयटम टू लूज ऑर गेन द इलेक्ट्रॉन्स. बघा काय आहे प्रॉपर्टी, काय ऑक्सिडेशन नंबर म्हणजे काय? देर विल बी लॉस ऑर गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स. सो एखाद्याचा ऑक्सिडेशन नंबर, ऑक्सिडेशन नंबर आता लॉस ऑर गेन ऑफ इलेक्ट्रॉन आहे, सो बट ऑब्विस आहे इट विल हॅव बोथ द साइन्स. प्लस पण असू शकतं, मायनस पण असू शकतो. ओके, प्लस कधी असेल रे? इफ आय एम सेइंग नंबर प्लस, तो कधी असेल? इलेक्ट्रॉन्स डोनेट करणार. इलेक्ट्रॉन
गेन करणार गेन इलेक्ट्रॉन गेन केला की प्लस असेल का इलेक्ट्रॉनचा चार्ज काय असतो डोनेट केल्यावर डोनेट केल्यावर इलेक्ट्रॉन का चार्ज होता है माइनस तो अगर इलेक्ट्रॉन लॉस हो गया इफ देयर इज लॉस ऑफ इलेक्ट्रॉन और देयर इज अ डोनेशन ऑफ इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन लॉस आहे डोनेट करतो इलेक्ट्रॉन देन इन दैट केस इट विल बी प्लस माइनस कधी असेल व्हेन देयर इज अ गेन acceptance of electron okay so it can have both the values oxidation number plus or minus so kai indicate karnar ahe so there will be loss or gain of electron so let's say mi asa mhatla ki aplyakade oxygen atom ahe tyacha oxidation number ahe minus 2 kai samajta yachavun tumhala then accept kele don electron electron ghetle it can accept two electrons two electron acceptance is possible Let's say I think we have sulfur with its oxidation number plus 4. Donates 4 electrons. Donates 4 electrons. Let's say we have hydrogen with oxidation number plus 1. Donate 1 electron. We have hydrogen with minus 1. Accept one electron. Okay. This is a possibility of acceptance and donation. In covalent compound, that you understand, covalent compound, that there is no gain or there is no loss. Yes, there is no gain or loss, but in covalent compound, upon virtually they consider karto or just imagine karto. So, hey, loss or gain ahe na. So that can be actual gain or loss, or imaginary gain or loss. Okay. बघा हे लक्षात ठेवण्यासाठी ऑक्सिडेशन नंबर लॉस ऑर गेन ऑफ इलेक्ट्रॉन एनी टाइम सिंपल आहे कम्पेअर टू धिस डेफिनेशन ही टेक्स्टबुकची ऍज इट इज डेफिनेशन उचलून ठेवलेली आहे मी वाचत पण नाही तुम्ही आता वाचायची तर वाचा लिहायची तर लिहा मी काय सांगितलं ऑक्सिडेशन नंबर लक्षात ठेवण्यासाठी ऑर अंडरस्टँड करण्यासाठी इट इज द ऍबिलिटी ऑफ पर्टिक्युलर ऍटम टू लूज ऑर ऍबिलिटी ऑफ पर्टिक्युलर ऍटम फॉर लॉस ऑर gain of electron okay ability of particular atom for loss or gain of electron samajhta hai ka yes lihun get hai ka soppi yes. definition sir particular sir what is difference between valence and oxidation number valency and oxidation number the oxidation number bag has difference hai actual or imaginary that can be imaginary valency won't be imaginary valency kya aste valency is something jacha madhe complete loss or complete gain zalela ahe electrons oxidation number madhe pratyek vei te asel asa nahi so valency can be oxidation number but all oxidation number won't be valence that's the difference example detal sir real element madla example methane gya आता इथे देर इज नो ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन आहे काही ट्रान्सफर अमोनिया घ्या देर इज नो ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन सो व्हॅलन्सी इन टर्म्स ऑफ व्हॅलन्सी बघितलं तर तो तर कम्प्लीट ट्रान्सफर आहे इलेक्ट्रॉनचा इलेक्ट्रॉन किती ट्रान्सफर झाले ते बघतो आपण तो तर असा होत नाही इन केस ऑफ कोवॅलेंट तो मेन मेजर डिफरन्स तुम्हाला कोवॅलेंट कंपाऊंड मध्ये दिसणार आहे की जिथे देर इज नो ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स ओके ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन नाही आहे बट ऑक्सिडेशन नंबर आपण देऊ शकतो कॉज ते इमॅजिनरी आपण कन्सिडर करतो इमॅजिनरी सिच्युएशन कन्सिडर करतो की तेथे आपण कन्सिडर करू की कम्प्लीट ट्रान्सफर झालेला आहे आता ह्यासाठी काय ऑक्सिडेशन नंबर कुठून येणार आहे तर त्यासाठी आपल्याला रुल्स समजून घ्यायचे देर आर सिक्स रुल्स एकदा सिक्स रुल्स समजले ना की मग ऑक्सिडेशन नंबर कोणाचा किती असेल ते आपण काढू ह्या हेच एक्झाम्पल घेऊन काढू ठीक आहे ऑल राईट लिहून घेतलं का हा डेफिनेशन सांगतो डेफिनेशन काय आहे इट इज सिंपल डेफिनेशन ही पण लिहायची का लिहू शकता सिंपल सर तुम्ही सांगा ती सिंपल द एबिलिटी ऑफ पर्टिक्युलर ऍटम इट इज एबिलिटी ऑफ पर्टिक्युलर ऍटम फॉर लॉस ऑर गेन ऑफ द इलेक्ट्रॉन्स It is the ability of particular atom for loss or gain of the electrons.
एखाद्या एटमची ऍबिलिटी किती इलेक्ट्रॉन लॉस होते किती इलेक्ट्रॉन गेन करू शकतो. व्हॅलन्सी आणि व्हॅलन्सी इज समथिंग की ज्याच्यामध्ये हे हा जो लॉस और गेन आहे ना तो कम्प्लीट लॉस और कम्प्लीट गेन असणार आहे. ठीक आहे, लेट से एन ए अँड सी एल, एन ए प्लस सी एल मायनस हे जे चार्ज आहे ना, एन ए चा काय झाली व्हॅलन्सी प्लस वन इज अ व्हॅलन्सी ऑफ एन ए, सी एल मायनस मायनस वन इज अ व्हॅलन्सी ऑफ सी एल, देर इज अ कम्प्लीट लॉस और गेन. ठीक आहे, इथे चार्ज देतोय का तू सी एच फोर मध्ये, कार्बन आणि हायड्रोजनला काही चार्ज देशील का? नाही. नो चार्ज, सो विल देअर बी एनी व्हॅलन्सी? नाही. ऍक्च्युअल चार्ज व्हॅलन्सी, व्हॅलन्सीचा बघ व्हॅलन्सी पण अंडरस्टँड ज्यांना करायचे हे काय व्हॅलन्सी म्हणजे काय असणार आहे, ऍक्च्युअल चार्ज. ठीक आहे, सिम्पल अंडरस्टँडिंग साठी ऍक्च्युअल चार्ज. ओके, व्हेअरएज इथे काय असणार आहे, देअर विल बी ऍक्च्युअल ऑर इमॅजिनरी लॉस ऑर गेन. आपण इमॅजिन करू शकतो लॉस ऑर गेन की असं कन्सिडर आपण डायपोल ऑक्सिडेशन नंबर मध्ये कन्सिडर करू शकतो. डायपोल आणि स्टेट ऑफ डायपोल करू शकतो ना कन्सिडर सर, त्याच्यामध्ये पार्शियल चार्ज असतो ना, मग ते इन्क्लूड होऊ शकतो ना म्हणजे ऑक्सिडेशन. काय पार्शियल चार्जचा आणि इथं काय संबंध आहे? नाही सर, म्हणजे तुम्ही व्हॅलन्सी म्हटलं की पूर्ण ऍक्च्युअल चार्ज असतो ना, मीन्स कम्प्लीट झालेला असणार इलेक्ट्रॉन्सचा जो काय असतो प्रोसेस तो, म्हणजे त्याच्यात एनएसीएल येणार राईट, आणि एचसीएल मध्ये तुम्ही म्हणला की पार्शियल चार्ज असतो, सो मग ते ऑक्सिडेशन नंबर मध्ये इन्क्लूड करू शकतो ना आपण? नाही नका उड्या मारू. काही डायपोल इज डायपोल, बघा डायपोल इज सेपरेट कन्सेप्ट आहे. डायपोल अंडरस्टँडिंग साठी होतं, काहीतरी अंडरस्टँड करायचं होतं आपल्याला, स्टेट्स अंडरस्टँड करायचे होत्या त्यासाठी त्याची कन्सेप्ट होती. त्याचा आणि इथे काही संबंध येत नाही. इथे आपण रिएक्शनचा स्टडी करतोय, रिएक्शन मध्ये आपल्याला डायपोल कशाला पाहिजे? सर एक लेम डाऊट होता. येस सर, आता आपण पाहिलं होतं की ऑक्सिडेशन इज द लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स, मग आता अचानक गेन कसं झालं? ऑक्सिडेशन नंबर ना, ऑक्सिडेशन नंबर आहे. ऑक्सिडेशन नंबर इज समथिंग डिफरंट, ऑक्सिडेशन इज समथिंग डिफरंट. टर्म भी तो देखो, टर्म काहीतरी वेगळी वापरतोय ना, ऑक्सिडेशन नंबर म्हणतोय मी. येस सर. सर तुम्ही ते कोवॅलेंट बॉन्डच्या कॉन्टेक्स्ट मध्ये जे बोलला ना ते कळलं नाही मला. कोवॅलेंट बॉन्ड कसा बनतो? शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन होतं तिथे. So is there any transfer of electron? Will there be any generation of charge on it? No. No, there is no generation of charge, right? So, the valency is the actual charge. So, if a particular atom has a charge, so it's simple understanding the current cell valencing. So that is the charge present on that atom. Okay. But covalent bond means the charge generators are not. So valency is a kind of relationship. पण मग ऑक्सिडेशन नंबर मध्ये आपण काय करतोय, ऑक्सिडेशन नंबर आपण मध्ये आपण कन्सिडर करतो की देर इज अ ट्रान्सफर इन इवन इन कोवॅलेंट बॉन्ड, देर इज अ कम्प्लीट ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन असं इमॅजिन करतो और कन्सिडर करतो, दॅट इज माय ऑक्सिडेशन नंबर. हो सर. पहिले रूल होते हे बघा, रूल समजून घेऊ, पाच मिनिटात आज रूल समजून घेऊ, उद्या एक्झाम्पल सॉल्व्ह करू. सो रूल समज नाही, रूल पण उद्याच करू नाही. सर लॉस ऑर गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स, सर म्हणजे तर डायपोलचा काही स्काडीचा पण संबंध नाही. काही संबंध नाही रे, डायपोल डायपोल होतं. डायपोल ज्या गोष्टीमध्ये, तू कुठे शिकला डायपोल सांग बरं? सर ते आपण याच्यासाठी इंटरॅक्शन साठी युज केलं. चॅप्टरचं नाव काय होतं? स्टेट्स ऑफ मॅटर. स्टेट्स ऑफ मॅटरच्या अंडर काय होतं? सॉलिड लिक्विड गॅस. सॉलिड लिक्विड गॅस इथे काय करतोय? इथे चॅप्टरचं नाव काय? रिडॉक्स रिएक्शन. रिडॉक्स रिएक्शन, रिएक्शन बघतोय की नाही आपण? रिएक्शन इंटरॅक्शन आपण कशासाठी बघितलं होतं? एखादा सॅम्पल आहे तुझ्याकडे, तर त्याची स्टेट काय असेल, सॉलिड लिक्विड और गॅस, त्यासाठी बघतो ट्रान्सफॉर्मेशन बघतोय ना. वी आर चेंजिंग फ्रॉम वन स्टेट टू अदर स्टेट, सो काय गरज आहे ना इन्व्हॉल्व करायची तरी तुला काय करायचं? येस. ऑडिओ कट झालेला. एबिलिटी ऑफ पर्टिक्युलर अटम फॉर लॉस ऑर गेन ऑफ इलेक्ट्रॉन पुढे. दॅट्स इट, एवढंच एवढंच.
येस दॅट इज ऑक्सिडेशन नंबर. हे सिम्पल अंडरस्टँडिंग आहे ऑक्सिडेशन नंबरचं. देअर इज अ लॉस ऑफ गेन ऑफ इलेक्ट्रॉन दॅट विल बी डिपेंडंट ऑन देअर साईन, प्लस आहे मायनस आहे. लेट से झिरो पण असू शकतो, झिरो असेल तर काय असेल, नोबेल असेल तो ना, नोबेल नोबेल, नो गेन नो लॉस. नेसेसरी नाही नोबेल असेल, बट देअर वोंट बी इन दॅट पर्टिक्युलर कंपाऊंड देअर इज नो गेन नो लॉस. ओके ऑक्सिडेशन काय नाव दिलं, ऑक्सिडेशन त्यांना एक कॉमन नाव द्यायचं होतं ना, रिडक्शन नंबर पेक्षा त्यांना ऑक्सिडेशन नंबर बेटर वाटलं. रिडक्शन नंबर ऐकायला बकवास वाटतं, ऑक्सिडेशन नंबर दॅट इज द ऍक्च्युअल लॉजिक. अजून तुम्हाला वाढवलं असतं की नाही मग कन्फ्युजन ऑक्सिडेशन नंबरच्या ऐवजी. लेट से मी तुम्हाला म्हणलं काय म्हणूया आपण, स्पंदन नंबर, कन्फ्युजन होईल का? नाही होणार. हा से समजोगे की ये ऑक्सिडेशन रिडक्शन में आता है, कसं समजेल, त्याचं रिलेशन आहे काहीतरी, समजायला पाहिजे की नाही आपल्याला, म्हणजे त्या ह्याच्यानुसार नाव दिले हे ज्या कन्सेप्ट साठी रिलेटेड आहे. येस कुछ भी करते बोलू, येस स्पंदनचं रिप्लेशन करतो, करू शकतो आपण पियानोने. मी तर एमएसए सांगत होतो, एमएसए नंबर. हा एमएसए नंबर म्हटलं आता तर काय काय लॉजिक समजणार तुम्हाला, व्हॉट इज लॉजिक बिहाइंड दॅट एमएसए नंबर, क्या आहे एमएसए नंबर. असे खूप ऑलरेडी खूप सारे नंबर आहेत आपल्याकडे, आपण लक्षात ठेवलं नंबर वगैरे सगळ्याच, म्हणजे तुमचे कष्ट त्या सायंटिस्टने एवढे डोकं लावून कष्ट कमी केले तर नकोय तुम्हाला, नाही आम्हाला कष्ट वाढवायचे नाही, एवढे नंबर आहेत अजून एक वाढला तर काय फरक. तेच म्हणते ना की ते कष्ट कमी करायला बघतायत, नाही आम्हाला पाहिजे, आम्हाला पाठांतरच करायचं, रट्टाच मारायचे, गरज नाहीये रट्टा मारायची, तर राहा ना खुश. नाही सर. ओके सरांचा काही मेसेज आहे, किती वाजता लेक्चर तुमचं नेक्स्ट? पावणे ऐकला ना, सांगितलं का काल की तो तुम्हीच म्हणला ना की ब्रेक असणार म्हणून. नाही ह्या वीक मध्ये कसं आहे ते मला माहित नाहीये रे, दोन सेकंड विचारून बघू आपण एकदा. आपला तर टाइम संपलाय ना, टाइमपास करू नेहमी सर. आज नवीन कॉन्सेप्ट एनिवे चालू करण्यात काही अर्थ नाहीये, अर्धवट होऊन जाईल सर. धवट होणारच नाही रे, खूप मोठं आहे का सर, सेलिब्रेट करणार आहे का छान सेलिब्रेट करू. 7 डिसेंबर आजचं लेक्चर संपलं.